5 लाखाची मर्यादा होती तीही बँकेने कुठे पाळली नाही, 5 लाख देण्याची मुभा होती तीही बँकेने पाळली नाही आणि आता पूर्ण पैशाची अपेक्षा आहे। निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो कारण तुम्ही त्याच्यावर अभ्यास आहे, तुमचा अभ्यास आहे, तुम्ही केंद्रापर्यंत अप्रोच आहात, खातेदारांना पैसे भेटण्याची अपेक्षा आहे। गेल्या एका महिन्याचा माझा धडपडीनंतर पहिल्यांदा 12 वर्षात बँकेने रिझर्व्ह बँकेला पत्र दिलं, इन्शुरन्स कॉर्पोरेशनला पत्र दिलं की 1-5 लाख द्यावे आणि दुसरे 1 लाख द्यावे। तर बँकेने 2014 नंतर प्रीमियम भरलंच नसल्यामुळे त्यांना 5 लाखवाला लागू होणार नाही असं रिझर्व्ह बँकेने इन्शुरन्स कंपनीनी कळवलं। 1 लाखपर्यंतसाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यासाठी आता रविशेठ पाटील प्रधान मंत्रालयात लवकरात लवकर विशेष बैठक बोलवत आहे। मी जसं आपल्याला सांगितलं, मी अमित शहा यांच्याकडे जाऊन विनंती केली, त्यांनी हे स्पेशल अधिकाऱ्यांना सांगितलंय की पेन बँकेसाठी काय करता येणार त्यात मला स्टडी करून सांगावं। तर या दोन्ही गोष्टी एक साथ होणार, एका बाजूला त्यांचं कार्यालय करतंय, दुसऱ्या बाजूने आमदार आधी महाराष्ट्र सहकार मंत्र्यांसमोर बैठक करणार आणि त्यानंतर गरज पडली तर हे आमदार दिल्लीत जाऊन अमित शहाची पण भेट घेणार।